आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी के सी वेणुगोपालजी एच के पाटील साहेब नाना पटोलेजी अशोक चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब पृथ्वीराज चव्हाणजी भूपेश बघेल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व मान्यवर नेते मंडळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो शेगावमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने मला आमचे नेते राहुल गांधीजी यांचं स्वागत करत असताना मनापासून आनंद होत आहे अनेक सभा बुलढाण्या जिल्ह्यात बघितल्या पण शेगावमध्ये आज ही जी सभा होत आहे गजानन महाराजांच्या या नगरीत मला आठवत नाही की अशा प्रकारची सभा शेगावच्या इतिहासामध्ये कधी झाली असेल ठिकठिकाणी सकाळपासून शेगाव पोसे पर्यंत राहुल गांधीजींचं जबरदस्त स्वागत होत आहे सात सप्टेंबरला कन्याकुमारीहून निघाले तामिळनाडू केरला कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि आता महाराष्ट्र सर्वदूर, दूर हजारो लाखो लोक राहुलजींना ऐकायला येत आहे बघायला येत आहे कारण की राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन श्रीनगर पर्यंत पोहोचण्याचा संकल्प करत निघाले आहे पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि तरी देखील आज आपल्याला भारत जोडो यात्रा काढावी लागत आहे ती कशा करता भारत जोडो या करता कारण की जे संकट या तिरंग्यावरती आज निर्माण झाला आहे जे संकट आज भारतीय घटने समोर झालेलं आहे जे संकट आज भारतीय संसदेवरती न्यायपालिकावरती कार्यपालिकेवरती झालेला आहे अशा प्रकारचं संकट या अगोदर कधीही स्वतंत्र भारतामध्ये निर्माण झालं नव्हतं आणि म्हणून आज भारत जोडो यात्रा काढण्यात आली राजकारणाकरता लोकांमध्ये दुपीड निर्माण करण्याचं काम काही पक्ष करत आले पण याच्या माध्यमातून देश दुबळा होत आहे आज तिरंग्याबद्दल घर घर तिरंगा म्हणून सांगतात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा तिरंगा तेव्हा हातात उचलला जेव्हा तिरंगा हातात घेणं एक गुन्हा होता गोळ्या खाल्ल्या लाठ्या खाल्ल्या या तिरंग्या करत्या आणि म्हणून आज या तिरंग्याच्या रक्षणाकरता राहुल गांधीजी निघाले आहे तुषार गांधीजी इथे बोलत होते महात्मा गांधी साबरमती आश्रमापासून एकोणीसशे तीस साली निघाले दांडी करता आणि जेव्हा सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला दांडीला पोचून एक चिमटी भर मीठ हातात उचलला देशामध्ये गुलामगिरी तिथेच त्याचा अस्त सुरू झाला राहुल गांधीजी ज्यादुषी श्रीनगरला पोचतील आणि तिथे आपल्या हातांना तिरंगा फडकवतील सुरू होईल राहुल गांधीजी सत्तेच्या संघर्षामध्ये नाही एक तपस्या म्हणून ते निघाले देशभक्तीच्या कार्यकर्ते देशभक्तीच्या एका कामाला घेऊन आम्ही सर्व त्यांच्या सोबत राहू हा विश्वास त्यांना या प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो धन्यवाद